नमस्कार, मी शशिकांत विष्णू कोलते, गाव नरवेल, तालुका मलकापूर। मी फिल्टर बसवलेलं आहे वॉटर इनलायझर, तर त्याच्या आधी जे पाणी होतं माझं विहिरीचं, ते असं होतं की जिथं ठिबकचं वगैरे पाणी पडलं तर तिथं पाणी पडल्यानंतर देवाचं पाणी पडलं की तिथं असं चोपण होत तयार होतं। अच्छा, तर आता यावर्षी जिथं पाणी पडलं आणि देवाचं पडलं तरी चोपणसारखं तिथं काही तयार झालं नाही। आणि हे जमीन जी आहे देवाचं पाणी दिल्यानंतर ही अशी उकरल्या जात नव्हती। हे आता तरी उकरल्या जाते, नाही तर अशी उकरल्या जात नव्हती, इतकं त्याचा हे होता। झालं निंबूचे झाडं यावेळेस पिंगट दिसायचे, निस्तेज दिसायचे, आता त्यांना पालवी पण आली आणि रंगही त्यांचा भरपूर बदललेला आहे पाण्याच्या ह्याच्यामुळे। त्याच्यामुळे त्याचा फायदा मला तरी भरपूर आला। पाशीमध्ये 4-5 क्विंटलच्यावर कापूस होत नव्हता, त्याच्यामध्ये 9-10 क्विंटल कापूस झाला, ते पाण्यामुळेच झालं। नाही तर कसं आहे, सर्वित मशागत तेच आहे माझी, खतं तेच, शेत तेच, मशागत करणार आम्ही स्वतःच। झालं हरभऱ्याचंही पीक आलेलं आहे, नाही तर हरभरा या खाराच्या असं जर पाणी दिलं असतं आधीचं तर तो जळून जात होता। आता त्याच्यामुळे भरपूर फायदा झाला त्याच्यामुळे।